माझ्यासाठी माझ्या नवऱ्यापासून डिवोर्स घेण्याचा निर्णय एवढा सोपा नव्हता. आय नो माराच्या आयुष्यावर याचा खूप रॉंग इम्पॅक्ट पडू शकतो, पण माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं. असंही माझ्या आणि माझ्या हजबंडच्या सतत भांडणामुळे तिच्या मनावर परिणाम होतच होता. मी समजू शकतो तुम्ही कुठल्या परिस्थितीतून गेला आहात. नातं तुटणं खूप वाईट असतं. ते कायदेशीर कारवाई, कोर्ट कचऱ्या, कोर्टाचे हेलपाटे, खूप त्रास सहन करावा लागला असेल ना तुम्हाला. नाही, ह्या गोष्टीचा मला त्रास वाटत नाही, पण मेंटली जो त्रास होतो ना ते मी एक्सप्लेन करू शकत नाही तुम्हाला. तुमच्या नवऱ्याने मायराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले असतील ना. हो, पण मी कोर्टात प्रूफ केलंय की मायराला माझी जास्त गरज आहे आणि मी तिला छान ठेवू शकते. तिला पप्पापेक्षा माझी जास्त गरज आहे. काय झालं, तुम्ही हसताय का? नाही, मी मायराला म्हणते की तिला पप्पापेक्षा माझी जास्त गरज आहे. बट आय नो ती पप्पाला पण खूप मिस करते. पप्पा, आपण निवेदनाला आईस्क्रीम खायचं. हो मायरा, काय आहे हे? पूर्ण एपिसोड पहा झी फाय फाय. काय बघतो काय बघतो, बाई कधी बघितली नाही का? बाईकडे वाईट नजरेने बघायची हिम्मत कशी होते रे तुमची? अरे स्त्रियांचा सन्मान करा, त्यांचा आदर करा. अहो साहेब, मी काहीच नाही केलं, मी माझं काम करत होतो. काम तुझं हे असं काम आहे स्त्रियांकडे वाईट नजरेने बघायचं? मॅनेजर कुठे आहे तुझा, बोलव त्याला. साहेब. सर सॉरी सर, याच्या वतीने मी माफी मागतो सर. सॉरी सॉरी मला नाही, यांना बोला आणि तुम्ही नाही याला बोलायला सांगा. सॉरी मॅडम. आता सोडते पण परत असं करू नका. हो मॅडम. एक समजू सर. सॉरी, मी हे असं वागायला नव्हतं पाहिजे, पण काय करू, स्त्रियांकडे कोणी वाईट नजरेने बघितलं की माझी तळपायच्या मस्ता का जाते, अशी सन्मान ठेवून द्यावीशी वाटतं ना त्यांना. कारण मी स्त्रियांकडे वाईट नजरेने बघत नाही ना, माझा कधीच तोल जात नाही. रोज कितीतरी बायका येतात माझ्या क्लिनिकमध्ये, पण माझा कधीच तोल जात नाही, मी कधीच त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत नाही. हा माणूस तुमच्याकडे असा बघत होता ना असं वाटत होतं मला. इट्स ओके डॉक्टर, कूल डाउन. अच्छा की आपने उसे सबक सिखाया, आता तो कधीच कुठल्या बाईकडे वाईट नजरेने बघणार नाही. ऍक्च्युली आज मेरे दिल में आपके लिए और भी रिस्पेक्ट बढ़ गया है डॉक्टर. तुमच्यासारखी माणसं ना खरंच वळायला हवी आहे, म्हणजे महिलांना रस्त्यावर फिरताना कधीच भीती वाटणार नाही. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. अहो मी काही ग्रेट वगैरे काम केलेलं नाहीये, उलट मायरासारख्या मुलींसाठी उद्याचा समाज सुरक्षित राहील ना यासाठी मी प्रयत्न करतो. मायरा चल आपण आईस्क्रीम खायला जाऊया. अब्बिल तुम्ही जा, मी देते. नाही ते बरोबर नाही वाटत. मी देते, ही पार्टी माझ्याकडून होती. बरं ठीक आहे चला. ये आम्ही आईस्क्रीम खायला जाणार. काय झालं? आय थिंक मी रूम मध्ये चाबी विसरले. शिट. एक काम करा, रिसेप्शनला फोन करा, त्यांच्याकडे दुसरी चावी असू शकते. हो. थ्री ए ला येऊ शकता का? हो. काय झालं? ऍक्च्युली गडबडीत मी दार बंद करून बाहेर पडले आणि चाबी आतमध्ये विसरले. तुमच्याकडे दुसरी चाबी असेल ना? सॉरी मॅडम,
डुप्लीकेट चावी नहीं है. What do you mean by दूसरी चावी नहीं है? तुम्ही तुमच्याकडे दुसरी चावी ठेवली पाहिजे. तुम्ही हे असं इररिस्पॉन्सिबल कसे वागू शकता? मॅडम मान्य आहे, चूक आमची आहे, पण आपण बेजबाबदारपणे वागलंय. हे बघा, मी हे मुद्दाम नाही केलंय. आम्ही काय मुद्दाम डुप्लिकेट चावी बनवली नाही असं नाहीये. कामाच्या गडबडीत राहून गेलं आमच्याकडून. बरं, जे झालं ते झालं, मला दुसरी रूम अवेलेबल करून द्या. सॉरी मॅडम, सर्व रूम फुल आहे. व्हॉट, तुमचं काय म्हणणं आहे की मी या कॉरिडोर मध्ये रात्र घालू? हे बघा, मला काहीच ऐकायचं नाही, मला दुसरी रूम अवेलेबल करून द्या. सॉरी मॅडम, खरंच रूम अवेलेबल नाही होऊ शकत. जर झाली असती ना तर मी नक्की सहकार्य केलं असतं. प्लीज समजून घ्या आपण. अहो, तुम्ही मला समजून घेत नाहीये. मी आता काय करू? लहान मुलगी आहे माझ्या बरोबर, तिला घेऊन कुठे जाऊ मी? एक्सक्यूज मी, मी मध्ये बोलू का? तुमची हरकत नसेल तर माझ्या रूम मध्ये राहू शकता. ठीक आहे मॅडम, मी रिसेप्शनला आहे, काय मदत लागली तर कळवा. काय ठरलं तुमचं? चल ना मम्मा, आज आपण पप्पा सोबत झोपणार. मी खूप हॅप्पी आहे. लाखात एक स्थळ आणलंय तुझ्या पुरीसाठी. कंदील घेऊन शोधला ना तरी सापडायचा ना, एवढा भारी पोरगा आणलाय तुझ्या पुरीसाठी. डिंपलला आणि त्याला असं शेजारी शेजारी उभं केलं ना, तो अक्षी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभल बघ. होय का नाही? बघ, माझ्या वंदीला सगळ्यांची काळजी, आणि तुम्ही आहे ना जवा तवा तिच्या नावाने खड फोडत असता. कोण पोरगा आहे? काय करतो? स्वतःचा बिझनेस आहे त्याचा, लाखो रुपये कमवतो, घरात पैसे ठेवायला जागा नाही त्याच्या. मग एवढा पैसा ठेवतात कुठं? बँकेत ठेवतो. अरे बाबू, आपली पोरगी ना चांगली राजाच्या राणीगत राहील त्यांच्या घरात. असं जर असल तर चांगलंच आहे. डॉक्टरांचं अजून नाही नाही चाललंय, त्याच्या नादात हातात आलेलं चांगलं स्थळ बी जाय ना ग. पैशा पानाने मोठे म्हणल्यावर हुंडा बी तसंच घेतली ना. येऊ दे की हुंडा मागायला त्यांना. चांगलं चपलीने तोंड सुजवते का नाही बघ त्याच. एक तर पुरी मिळण्यात लागणाला, आणि ह्या मोडद्यासनी हुंडा पाहिजेत. होय, बसा की तिकडे बोंबलेत म्हणा, आणि खरं पैशाचीच लगीन. अग आहे, काय बी काळजी करू नको, ते एक बी पैसा नाही घेणार. ह्यांनी ना त्या पोराला समजून सांगितलंय, अजिबात हुंडा नको म्हणाले ते. मग चांगलंच आहे की. मग तू सांग कधी बघायचा कार्यक्रम ठरवायचा? अरे तू म्हणालास तर आजच ठेव, पोरग तर एका पायावर तयार आहे. फकस्त ना, फकस्त एक छोटीशी खोट आहे बघ. त्या पोराच ना पहिलं लगीन झालेलं आहे, बाकी पोरग लय भारी आहे बघ. माझी पोरगी मला जड झाली नाही अशी दुसोट्याच्या स्थळाला द्यायला वाईज विचार करायचा होता असलं स्थळ आणताना. हे बया, आता मी काय केलंय? आहे बघतीस का, हि तर एखाद्याचं भलं करावं तर ते आमच्यावर उलटत. या वा ग वा, बरं चांगलं स्थळ आणलंयस ना. जाण्याची नाही मनाची तरी तुला लाज वाटायला पाहिजे होती हे असलं स्थळ आणताना. माझ्या पोरीला स्थळ शोधायला मी असमर्थ आहे. तुम्हाला तरस करून घ्यायची गरज नाही. एवढ्याच कामासाठी आला असताल ना तर निघा इथना. ए, तू नको सांगू मला कोणाच्या नादी लागायचं आणि कोणाच्या नाही ते. तू माझ्या लग्नाचं नाद सोड आधी. बाबू, बघतोयस का तुझ्या पुरीचं तोंड कसं लबा 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 हलतय ते. हे संस्कार दिले काय पुरीला? आत्ताच आवर, नाहीतर ना काही दिवसांनी तोंडात शियान घालेल ही तुझ्या. मला तर काय तिची लक्षणं खरी दिसत नाही. त्या डॉक्टरच्या बरोबर राहून काय बाई वाईट वंगाळ करायच्या आधी हिचं लगीन उरकून टाक. डिंपे, तुला सांगून ठेवते मी तुझ्या आत्या. हा, हे असलं काय करायचं नाही. हा पूतना निघते का नाही? चला लगेच पोरगे, चल येते का मी? निघा चल.
आणि ही तुमची पिशवी बी। पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun।